नमस्कार दादा नमस्कार। मी गणेश चव्हाण सॉल कडून आपले हार्दिक स्वागत करत आहे आपण आपल्या कापूस शेतात उभे आहोत तर आपण कापूस लागवडीच्या अगोदर कपाशी बियाण्याला कोणतं बीज प्रक्रिया केली इमिव्हॅक्स म्हणून लावलं आहे दादा इमिवॅक्स म्हणून प्रति पॅकेट किती ग्रॅम वापरलं प्रति पॅकेट तीन ग्रॅम वापरलं आहे दादा मी तीन ग्रॅम वापरला दादा आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मी असं सांगू शकतो शेतकऱ्यांना की इमिमॅक्स बीज प्रक्रिया करायला पाहिजे बा त्याच्यान तुम्हाला काय फरक जाणवला फरक म्हणजे दरवर्षी पंचवीस तीस टक्के मर्जर होत या वर्षी डायरेक्ट दोन तीन टक्क्यावर येऊन गेली मर्जर डायरेक्ट बर तुम्ही किती पॅकेट लावलेले मी एकोणास ते वीस पॅकेट लावले दादा बर आणि हा वीस हे असं दादा मॅक्स आपल्याला माहिती नव्हतं बोलले की मी त्यांच्याकडूनच बी बियाणे वगैरे सगळे त्यांच्या कडूनच घेतो ते बोलले की दादा इमिमॅक्स लावून पाहणे म्हटलं ठीक आहे भाऊ मग मी एकोणावीस डबे घेतले दोन तीन डब्यांना लावला नाही म्हटलं रिझल्ट पाहू म्हटलं याचं काय आहे काही नाही रिझल्ट पाहिला तर एक नंबर रिझल्ट भेटला दादा मला एक नंबर रिझल्ट भेटला दादा आता तुम्ही जे बियाणे पी म्हणजे कोणत्याही बियाण्याला वापरू शकता का मी आता पूर्ण वापरणार आहे दादा मक्का बिक्का त्याच्यानंतर सोयाबीन वगैरे सगळं पूर्ण त्याच्यानंतर दुबार आरबारा वगैरे सगळ्यांना वापरणार आहे मी आता सर्व पिकांना तुम्ही वापरणार आहे दादा आता प्रमाण किती घेतलं होतं तीन ग्रॅम घेतलं होतं ग्रॅम बरोबर दादा तर तुम्ही सर्व पिकांना वापरणार सगळं आपला परिचय सांगून द्या एकदा जसपाल राजपूत राहणार लाजगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझा मोबाईल जिल्ल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सतरा बत्तीस अठ्ठावन्न ओके धन्यवाद दादा नमस्कार